सडक सुरक्षा हे जीवन रक्षा हे ब्रीदवाक्य किंवा घोषवाक्य घेत महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळाने सध्या संपूर्ण राज्यात सुरक्षा सप्ताह साजरा केला आहे. हा सुरक्षा सप्ताह लागू करत असताना किंवा राबवत असताना खरंच एस टी सुरक्षित आहे का याची पाहणी किंवा याची कल्पना एस टी महामंडळाला आहे का? गत अनेक दिवसांपासून किंवा अनेक वर्षांपासून आपण ज्याला लालपरी म्हणतो किंवा एस टी म्हणतो अशा लालपरीला किंवा एस टीला सुरक्षा हा विषय माहीत आहे का असा सवालच आता उपस्थित करणे गरजेचे आहे. त्याला कारणंही तशीच आहेत. आपण ग्रामीण भागातल्या लालपरी किंवा एस टी बघितल्या तर निश्चितमुळे त्या सुरक्षित आहेत का हे आपल्याला त्या एस टीकडे बघूनच समजेल. आम्ही आज फलटण बसस्थानकातील सुरक्षा सप्ताहाचा आढावा घेण्यासाठी आलो. यावेळी येथील आगार व्यवस्थापकांनी या सुरक्षा सप्ताहाबाबत व इंधन बचत सप्ताह जो आत्ता एस टीचा सुरू आहे याबाबत बोलण्यास नकार दिला. कारण त्याला तसंच आहे. याचं कारण म्हणजे सध्या फलटण एस टी स्टँडमध्ये किंवा फलटण बसस्थानकामध्ये नेमक्या किती बसेस आहेत, किती बसेस सुरक्षित आहेत, किती बसेस कालबाह्य आहेत याची माहिती देणे त्यांना जरा कठीणच जाईल. होय, ज्या बसेसचं किलोमीटर पूर्ण झालं आहे ज्या ठराविक राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमानंतर काही बसेस या एस टीनं किंवा एस टी महामंडळानं वापरायच्या नसतात अशा बसेसही आत्ता फलटण एस टी आगारात 90% जास्त वापरल्या जात आहेत असा आरोप अनेक जण करत आहेत. त्याचबरोबर येथील इंधन सप्ताह याची आपण माहिती घेतल्यास इंधन आणि एस टी याचा कितपत आणि कसा मेळ बसतो हे पाहणे देखील गरजेचे आहे. काही जण असं सांगतात की एस टी सकाळी सुरू होत नाही म्हणून एकदा ढकलून सुरू केली की त्यानंतर ही एस टी दिवसभर तशीच सुरू राहते. खरंच फलटणच्या एस टीची ही अवस्था दयनीय आहे. फलटणच्या एस टींचा किंवा एस टी गाड्यांचा आढावा घेतल्यास हा अत्यंत विचित्र व विक्षिप्त असा दिसत आहे. मात्र त्याचबरोबर सध्या आपण फलटण आगाराच्या नूतनीकरणाच्या कामाकडे लक्ष दिल्यास फलटण आगाराचे नूतनीकरणाचे काम लॉकडाऊनपासून ते आज अखेर बंद असल्याचे दिसत आहे. हे काम बंद का याचं उत्तर येथील कोणालाही देता येत नाही. फक्त येथील सर्वजण वरिष्ठांकडे व वरिष्ठ विभागाकडे संपर्क साधण्याचे आवाहन करतात. खरंच फलटणला एस टी महामंडळ किंवा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची ही सेवा फलटणकरांना आवडती आहे का किंवा फलटणकरांसाठी ही पुरेशी आहे का असं जर कोणी विचारल्यास याचं उत्तर सरळ नाही असेच येईल. फलटणच्या या एस टी महामंडळाचा आढावा आपण दररोज घेणारच आहोत. पण तोपर्यंत पाहत रहा स्थैर्य लाईव्ह.